हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये हीच आमची प्रार्थना। टीव्ही9च्या मुलाखतीतील मोदींच्या वक्तव्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। मोदींनी कोणतं कुटुंब सांभाळलं, मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक। टीव्ही9च्या मुलाखतीतील मोदींच्या टीकेनंतर शरद पवारांचा पलटवार। वारंवार पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून त्यांना आत्मविश्वास नसल्याचं स्पष्ट, शरद पवार यांची टीका। तर काँग्रेसला 10-12 आणि आम्हाला 8-9 जागा मिळतील, पवारांचा दावा। मोदींकडून महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम, पराभव दिसत असल्यानं मोदी खोटं बोलतायत, संजय राऊतांचा हल्लाबोल। 2024 ते 2029 शिंदेच मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील। मोदींनी 100% शब्द पाळला, 116 आमदार असतानाही शिंदेंना मुख्यमंत्री केलं, तानाजी सावंत यांचं वक्तव्य। ठाण्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधवांकडून सराफाच्या मुलाला मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात चांगलं लक्ष घातलंय, पण मतदान माझ्या बाजूने होईल मला विजयाची खात्री, महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांची प्रतिक्रिया। शाहू महाराजांबद्दल आदरच, पण ते रक्ताचे वारसदार आहेत का इतकाच माझा प्रश्न, कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचं स्पष्टीकरण। मुंबई उत्तर पूर्वमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटलांच्या नावासारखे 4 उमेदवारी अर्ज, संजय दिना पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्यात थेट लढत होणार। शाहू महाराज मुस्लिम संघटनांचा पाठिंबा घेत आहेत, कोल्हापूरचं भिवंडी करण्याचा प्रयत्न सुरू, मराठा समन्वयक दिलीप पाटलांची टीका। महायुतीचे उमेदवार हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।